गल्लीवालाजी, मुंबई चा राजा जी गणेश गल्लीवालाजी, हे मुंबई चा राजा जी गणेश गल्लीवालाजी, मुंबई चा राजा जी गणेश गल्लीवालाजी। विघ्न हर्त्या जी किमया लाख मोला जी, हाक मारा हो पूर्ति होई नवसाची, भेद भावना चरणी त्याचा हो, भेद भावना चरणी त्याचा कृपा गणेशाची, भेद भावना चरणी त्याचा कृपा गणेशाची, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, हे मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी। ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईचा राजाची, ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईचा राजाची, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, हे मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी, मुंबईचा राजाची गणेश गल्लीवालाजी। बावीस फुटी गणरायाची मूर्ती वेलिंगाने जीव ओतून साकार केली, सगळ्यांच्याच मेहनतीचं चीज झालं। या भव्य मूर्तीमुळे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ हे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले। देशभरातून या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची तोबा गर्दी झाली। तासन तास लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहत उंच मूर्तीची प्रथा या मंडळाने सुरू केली। हे 50वे वर्ष खऱ्या अर्थाने मंडळाला सुवर्ण झळाळी देणारे ठरले। मंडळाची आर्थिक बाजू बळकट झाली। गणेश विसर्जनाला तर न भूतो न भविष्यति अशी गर्दी झाली। यानंतर मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली। 1978 सालची कालिया मर्दन ही मूर्ती म्हणजे चमत्कारच होता। अहो, एवढ्या मोठ्या मूर्तीचा संपूर्ण डोलारा गणरायाच्या अंगठ्यावरती सावरणं हा चमत्कारच म्हणावा लागेल। विलिंगांच्या रक्तातच कला भरली होती। निव्वळ पैशासाठी कधीच त्यांनी मूर्त्या घडवल्या नाहीत। लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ व दीनानाथ वेलिंग हे नातं अधिकच घट्ट झालं। 1990 सालची शेवटची मूर्ती बनवूनच वेलिंगांनी या जगाचा निरोप घेतला। आजही त्यांच्या स्मृती उत्सव मंडळाने जपून ठेवल्या आहेत। अशा अवलिया मूर्तिकारास आमचा मानाचा मुजरा। ओंकार दीनानाथाचे शिल्प आगळे अंगठ्यावरती साजे, ओंकार दीनानाथाचे शिल्प आगळे अंगठ्यावरती साजे, वेलिंगांच्या हस्तकलेचे नाव जगामध्ये गाजे। श्री गणराय